नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या सेशनमध्ये बघा, आपण 14 एप्रिल 2023 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचसोबत त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलच्या डेली ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या तुम्हाला मिळत जातील आणि रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल। तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात। अलीकडेच निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय। बघा, हा जो क्वेश्चन आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटत असेल, उत्तर चुकू दे बरोबर येऊ दे, पण जे काही तुम्हाला योग्य उत्तर वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। उत्तर सांगणं महत्त्वाचं आहे, एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सांगताय तेव्हा ती तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहते आणि हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की ज्या गोष्टी आपण डिस्कस करतोय त्या तुमच्या लक्षात राहावा म्हणून आपण डेली तुमच्यासाठी एक क्वेश्चन जो आहे तो विचारतोय। त्याचबरोबर हा क्वेश्चन डिस्कस करताना आपण भारतामध्ये सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते कोणते आहेत ते देखील मेन्शन केलेलं आहे किंवा ते देखील डिस्कस केलेलं आहे, जर ते तुम्हाला आठवत असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे। तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 4 हिमाचल प्रदेश। बघा, हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने संजीवनी प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे। आता हिमाचल प्रदेशची जी अर्थव्यवस्था आहे ती पूर्णपणे कृषी आणि पशुपालनवरती आधारित आहे, तर यासाठी छोटे छोटे डेअरी शेतकरी आणि पशुपालनकर्त्यांच्या आजीवन वाढवण्यासाठी ही योजना जी आहे ती राबवण्यात येणार आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे। तर याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, हा प्रकल्प सुरू करण्यापाठीमागचा टेलिमेडिसिन किंवा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुविधाजनक उच्च क्वालिटीचं पशुधन देखभाल सुविधा प्रोव्हाइड करून त्यांचं जीवनमान जे आहे ते सुखी आणि समृद्ध बनवणं हे त्याच्या पाठीमागचं उद्देश आहे। त्याचबरोबर बघा, ही संजीवनी प्रकल्प म्हटल्यानंतर आणखीन एक अशाच पद्धतीचा प्रकल्प होता याच नावाचा, 2021 चालू केलेला होता, कोणी, हरियाणा राज्य सरकारनं चालू केलेला होता संजीवनी परियोजना म्हणून। आणि त्याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात चिकित्सा प्रोव्हाइड करणं, म्हणजे तेव्हा कोविडचं जे चालू होतं महामारीचं त्याच्यावरती हा जो परियोजना आहे ती राबवण्यात आलेली होती ग्रामीण क्षेत्रामध्ये चिकित्सा प्रोव्हाइड करण्याची। तर या दोन्हींमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका। आत्ताचा जो हा संजीवनी प्रकल्प आहे, नवीन प्रकल्प, तो हिमाचल राज्य सरकारने चालू केलेला आहे। आता हिमाचलने चालू केलेला आहे तर हिमाचलच्या 2 कॅपिटल आहेत, एक बघा समर कॅपिटल जे आहे ते आहे शिमला आणि विंटर कॅपिटल आहे धर्मशाळा। मुख्यमंत्री कोण आहेत, सुखविंदर सिंग सुक्कू, आणि गव्हर्नर कोण आहेत तिथले, शिवप्रताप शुक्ला। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय। तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय आहे, 2/12 एप्रिलला। तर 12 एप्रिलला दरवर्षी आपण काय करतोय, आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन जो आहे तो साजरा करतोय। आता 12 एप्रिललाच का साजरा करतोय, कारण 12 एप्रिल 1961 युरी गागारिन यांनी पृथ्वीची पहिल्यांदा एक फेरी जी आहे ती कम्प्लीट केलेली आहे आणि असं करणारे हे पहिले व्यक्ती बनलेले होते। त्यामुळे 12 एप्रिल 1961 जे त्यांनी फेरी पूर्ण केली त्याच्याच अनुषंगाने आपण काय करतो, 12 एप्रिलला इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेस फ्लाईट जो आहे तो साजरा करतो। आता ज्या अंतराळ यानाने त्यांनी ही फेरी पूर्ण केली त्या अंतराळ यानाचं नाव विचारू शकतात, तर ते काय आहे, वॉस्टॉक 1, हे सोव्हिएत युनियनचे होते, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, सौदी अरबची पहिली महिला अंतराळ यात्री जर कोण आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला। आता इथे अंतराळाशी रिलेटेड थोडे पॉईंट्स आपण डिस्कस करूया, तर त्यांचं नाव काय आहे, रायना बर्नावी। त्याचबरोबर जगातील पहिल्या अपंग अंतराळ यात्रीला युरोपियन युनियनने स्पेसमध्ये पाठवण्याचा डिसिजन घेतलेला आहे, ज्यांचं नाव काय आहे, जॉन मॅकफुल। तर त्यांचं नाव देखील इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही लक्षात ठेवा। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा,
नुकत्याच स्थापन झालेल्या भारताच्या पहिल्या अंध महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार कोण बनल्या आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 3, सुषमा पटेल. तर बघा, नुकतंच स्थापन झालेलं आहे भारताचा पहिला अंध महिला क्रिकेट संघ आणि त्याच्या कर्णधार ज्या आहेत, कॅप्टन ज्या आहेत, त्या बनलेल्या आहेत सुषमा पटेल, या मध्य प्रदेशला बिलॉंग करतात. आणि यांची पहिली मॅच जी आहे ती कोणासोबत असणार आहे? नेपाळसोबत असणार आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, कारण हे फर्स्ट टाईमच आहे त्याच्यामुळे. त्याचबरोबर बघा, डिसेंबर 2022 देखील पुरुषांचं ब्लाइंड T20 वर्ल्ड कप झाला होता, भारतातच झाला होता, ज्यामध्ये भारताने बांगलादेशला हरवून विजय प्राप्त केलेला होता. आणि याचं ब्रँड अम्बॅसिडर कोणाला बनवलं होतं? युवराज सिंग यांना बनवलेलं होतं. त्याचबरोबर क्रिकेटशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करूयात. बघा, वुमन्स प्रीमियर लीग 2023 आता चालू होती आणि त्याच्यामध्ये कोण जिंकलेलं आहे? मुंबई इंडियन्स जिंकलेलं आहे. ज्याच्या कॅप्टन कोण होत्या? हरमनप्रीत कौरिया होत्या आणि त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला हरवून विजय मिळवलेला आहे. याच्यामध्ये 5 टीम्स खेळलेल्या आहेत आणि सर्वात महागडी खेळाडू म्हणून कोण असा जर प्रश्न विचारला गेला तर त्या होत्या स्मृती मंधना, ज्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरूच्या होत्या. त्याचबरोबर आणखीन महत्त्वाच्या गोष्टी जर बघायच्या झाल्या तर बघा, ICC वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2022 जो आहे तो न्यूझीलंडमध्ये झालेला आहे आणि ऑस्ट्रेलिया ह्याच्यामध्ये जिंकलेला आहे इंग्लंडला हरवून. त्याचबरोबर ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप जो आहे 2023 तो साऊथ आफ्रिकेमध्ये होणार आहे, झालेला आहे आणि ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे साऊथ आफ्रिकेला हरवून. आणि जो नेक्स्ट होणार आहे 2024 तो कुठे होणार आहे? बांगलादेशमध्ये होणार आहे. तर हे देखील महत्त्वाचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश यांचे निधन झाले तर त्यांचं नाव काय असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 2, केशव महिंद्रा. तर केशव महिंद्रा हे भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश होते ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. आणि महिंद्रा अँड महिंद्राचे मानद चेअरमन होते हे. फोर्ब्सच्या अरबपतींची जी लिस्ट रिलीज होते त्याच्यामध्ये देखील यांना स्थान प्राप्त झालेलं होतं. आणि 12 एप्रिल 2023 यांचं निधन झालेलं होतं आणि तेव्हा ते 99 वर्षाचे होते. आणि महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? आनंद महिंद्रा हे आहेत. तर बघा, 1987 केशव महिंद्रांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आता इथे निधन शी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या झाल्या तर इंटेलचे सहसंस्थापकांचं निधन झालेलं आहे गॉर्डन नूर यांचं. त्याच्यानंतर प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार होत्या, त्याचबरोबर लघुकथा लेखक होत्या सारा थॉमस यांचं देखील अलीकडेच निधन झालेलं आहे. आणि अर्जुन पुरस्कार जिंकणारे पहिले क्रिकेटपटू जे आहेत त्यांचं देखील निधन झालेलं आहे, ज्यांचं नाम काय आहे? सलीम दुरानी हे. तर हे क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, हे इथे पुन्हा एकदा आपण रिवाइज केलेले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच फ्रीडम हाऊस इंडेक्स 2023 कोणत्या देशाला जगातील सर्वात कमी मुक्त म्हणजे स्वातंत्र्य देशाचा दर्जा मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 3, तिबेट. तर अलीकडेच अमेरिकन संस्था आहे फ्रीडम हाऊस, हिने फ्रीडम हाऊस इंडेक्स रिपोर्ट जो आहे तो रिलीज केलेला आहे 2023, ज्या रिपोर्टमध्ये काय सांगितलेलं आहे? जगातील सर्वात कमी स्वातंत्र्य असणाऱ्या देशाबद्दल सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात वरती टॉपला जे आहे ते तिबेट आहे आणि तिबेटमध्ये सर्वात कमी मुक्तता मिळतीय लोकांना. बघा, साऊथ सुडान आणि त्याच्याबरोबरच सिरिया या दोघांसोबत तिबेटने याच्यामध्ये टॉप केलेलं आहे. तिबेटचे जे नागरिक आहेत त्यांच्यावरती चीनी सुरक्षा रक्षकांचा सक्त पहारा आहे. आणि या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे बेसिक ह्युमन राईट्स आहेत किंवा मूलभूत मानवाधिकार आहेत ते देखील तिबेटच्या लोकांना आता मिळत नाही आहेत. ठीक आहे, त्याच्याबरोबर आता इथे रिपोर्टशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो आहे तो रिलीज झालेला होता, ज्याच्यामध्ये इंडियाची 126वी रँक होती, ज्याच्यामध्ये फिनलँडनं टॉप केलेलं होतं. त्याच्यानंतर जागतिक आतंकवादी सूची जी आहे किंवा सूचकांक जो आहे तो रिलीज करण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये
अफगाणिस्तान पहिल्या स्थानावरती होतं तर भारत याची पोझिशन 13वी होती. त्याचबरोबर 3 सिटीज ऑफ द वर्ल्ड 2022 रिलीज करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये मुंबईला दुसऱ्यांदा सामील करण्यात आलेलं आहे. तर या देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकतेच जागतिक बुद्धिबळ आर्मगेडन आशिया आणि ओशनिया स्पर्धा कोणी जिंकली असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1. डी गुकेश. बघा, डी गुकेश हे भारतातील सर्वात युवा ग्रँडमास्टर आहेत आणि त्यांनी नुकतंच जागतिक बुद्धिबळ आर्मगेडन आशिया आणि ओशनिया ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. पूर्व जागतिक रॅपिड चॅम्पियन नोदिर बेक यांना हरवून त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर आशियाई बुद्धिबळ महासंघाने या वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून देखील डी गुकेश यांना निवडलेलं आहे, त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. आता बुद्धिबळाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर याच्याबद्दल काही स्टॅटिक डाटा जर बघायचा झाला तर बघा, भारतातील पहिले ग्रँडमास्टर कोण आहेत? विश्वनाथ आनंद आहेत, ज्यांची ऑटोबायोग्राफी आहे माइंड मास्टर नावाची. ठीक आहे, यांना 1991-92 पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ज्याला आता आपण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं म्हणतो, तो मिळालेला आहे. आणि या पुरस्काराची राशी जी आहे ती बघा 7.5 लाखावरून 25 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या झाल्या तर बघा, 2022 अजंता शरद कमल यांना पुरस्कार मिळालेला आहे, हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. टेबल टेनिसच्या प्लेअर आहेत या. त्याच्यानंतर पहिला महिला ग्रँडमास्टर कोण असा जर क्वेश्चन विचारला तर त्यांचं नाव काय असणार आहे? एस विजयलक्ष्मी. मग वर्ल्ड चेस डे आपण कधी साजरा करतोय? 20 जुलैला. भारतातील पहिली चेस अकॅडमी कोठे स्थापन होणार आहे? भुवनेश्वरमध्ये. त्याच्यानंतर कधीतरी एक्झामला क्वेश्चन विचारला की चेस बोर्डवरती एकूण किती स्क्वेअर्स असतात, तर 204 असतात. त्याच्यानंतर फिडे म्हणजे काय आहे? ही चेसला रेग्युलेट करणारी एक बॉडी आहे, ज्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? लॉरेन स्विझरलँडमध्ये आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलीकडे महाराष्ट्र सरकार कोणता दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करणार आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 2. 28 मे. तर 28 मेला महाराष्ट्र राज्य सरकारने स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे. बघा, 28 मेला विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. आणि वीर सावरकर हे भारतीय नेते, कार्यकर्ते, त्याचबरोबर एक लेखक देखील होते, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये 28 मे 1883 झालेला होता. त्याचबरोबर बघा, त्यांच्या काही महत्त्वाचे पुस्तकं देखील आहेत, खूप फेमस पुस्तकं आहेत, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, त्याचबरोबर हिंदुत्व हु इज हिंदू, हे बुक त्यांचं खूप प्रसिद्ध आहे. आता महाराष्ट्राशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर महाराष्ट्राबाबतीत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या झाल्या तर बघा, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. उपराजधानी आहे नागपूर. मुंबई हे सर्वात मोठं शहर आहे महाराष्ट्रातील. त्याचबरोबर जिल्हे जे आहेत ते आहेत 36. राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी आहेत. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. तर उपमुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस हे आहेत. अधिक माहिती जर महाराष्ट्राबद्दल बोलायची झाली तर बघा, महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे? 1 मे 1960 झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, राजधानी मुंबई आहे आपण पाहिलं, राज्यभाषा कोणती आहे? मराठी आहे. काही स्टॅटिक डाटा आहे महाराष्ट्राबद्दल, याच्यावरती देखील बरेच वेळा परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात, म्हणून आपण इथं डिस्कस करतो. एकूण जिल्हे 36 आहेत, एकूण तालुके 355, ग्रामपंचायत 28,813 आहेत, तर पंचायत समित्या 355 इतक्या आहेत. एकूण जिल्हा परिषद 34 आहेत, विधानसभा आमदार 288, तर विधान परिषद आमदार किती आहेत? 78 आहेत. लोकसभा सदस्य 48 आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा, तर क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतोय भारतामध्ये महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या ठिकाणी आहे? पुण्यामध्ये आहे, 94.33 लाख इतकी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, 8.50 लाख इतकी. आता महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा कोणता असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? गडचिरोली. तर महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा हा बीड आहे.
अधिक तलावांचा जिल्हा कोणता आहे? गोंदिया. तर सर्वात मोठा क्षेत्रफळाने कोणता आहे? अहमदनगर आहे. सर्वात लहान मुंबई हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. महाराष्ट्रातील उंच शिखर जे आहे ते कळसुबाई आहे, 1664 मीटर इतकी त्याची उंची आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती असा जर क्वेश्चन विचारला तर ती आहे गोदावरी. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा जो आहे तो रत्नागिरीला लाभलेला आहे. त्याच्यानंतर जगातील पहिले जैवतंत्रज्ञान विद्यापीठ हे कुठे स्थापन करण्यात आलेलं होतं? नागपूर या ठिकाणी. आणि पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा हा नागपूरच आहे जो 2016 झालेला आहे. तर आजचा आपला लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअरशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.